विद्यार्थी मित्रांनो यापुढील मनोरंजक भाग आपण पाहणार आहोत परिमिती व क्षेत्रफळ यांचा दैनंदिन जीवनात वापर. आपण या अगोदरच्या भागांमध्ये परिमिती म्हणजे काय त्याचे सूत्र त्यावरचे उदाहरण क्षेत्रफळ म्हणजे काय त्याचं सूत्र त्याचे उदाहरण आपण पाहिलंय. आता प्रत्यक्षात याचा वापर समजण्यासाठी काही उदाहरणं आपण घेऊया. इथे एक उदाहरण आहे 14 मीटर लांब व 8 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेभोवती रोहन दररोज सकाळी 4 फेऱ्या मारतो तर रोहन दररोज किती अंतर चालतो. अगदी छान असं हे उदाहरण आहे. एक आयताकृती बाग आहे ज्याची लांबी आहे 14 मीटर व रुंदी आहे 8 मीटर. रोहन दररोज सकाळी या बागेभोवती 4 फेऱ्या मारतो. एक फेरी म्हणजे नेमकं काय तर समजा तो ए या ठिकाणाहून चालायला चालू करत असेल तर ए पासून बी पर्यंत चालला, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत आणि पुन्हा ए पर्यंत असा प्रवास म्हणजे एक फेरी. आणि एक फेरी म्हणजेच परिमिती. इथे दिसू शकतं आपल्याला एक फेरी अंतर म्हणजे परिमिती एवढं अंतर. या ठिकाणी आयताकृती बाग असल्यामुळं आपण आयताच्या परिमितीचं सूत्र वापरत आहोत. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. या ठिकाणी आपण लांबीची किंमत 14 मीटर व रुंदीची किंमत 8 मीटर ठेवलेली आहे. 2 गुणिले 14 अधिक 2 गुणिले 8 उत्तरे 14 2 28 28 मीटर अधिक 16 मीटर आणि याची बेरीज केल्यावर उत्तर आलेलं आहे 44 मीटर. अशा प्रकारे या आयताची परिमिती आलेली आहे 44 मीटर. याचाच अर्थ रोहन एका फेरीमध्ये 44 मीटर अंतर चालतो. पण उदाहरणात सांगितलंय की रोहन दररोज 4 फेऱ्या मारतो. मग एका फेरीचे अंतर जर 44 मीटर असेल तर आपल्याला 4 फेरीचे अंतर काढावं लागेल. त्यासाठी 4 गुणिले 44 हा गुणाकार करावा लागेल आणि आपलं उत्तर आलेलं आहे 176 मीटर. याचा अर्थ रोहन दररोज 176 मीटर अंतर चालतो. अशा प्रकारे आपण परिमितीच्या सूत्राचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केलेला आहे.